काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत जागा वाटपा संदर्भात. काँग्रेसमध्येही आणि शिवसेनेमध्येही तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाहीत या क्षणी. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आधीच युती झालेली आहे आणि ती युती असल्यामुळे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कोणतीही हरकत नसल्यामुळे आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा सुद्धा महाविकास आघाडीचा एक घटक आहे. वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आले, अशातच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. यावेळी संजय राऊत यांनी जागा वाटपाबाबत मोठं विधान केलंय. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचितमध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याचं वक्तव्य राऊतांनी केलंय. महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर जागा वाटपाचा फॉर्म्युला वगैरे हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी, मी पुन्हा सांगतो की वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत जागा वाटपासंदर्भात. काँग्रेसमध्येही आणि शिवसेनेमध्येही तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाहीत या क्षणी. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आधीच युती झालेली आहे आणि ती युती असल्यामुळे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कोणतीही हरकत नसल्यामुळे आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा सुद्धा महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि त्याच्यामुळे वंचित आघाडी, वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरजी यांच्याबरोबर त्याच सन्मानानं आम्ही चर्चा आणि वाटाघाटी करत आहोत. आणि आपल्याला माहीत असेल की या देशामध्ये मोदींचं राज्य असू नये, हुकुमशाहीचं राज्य असू नये, या देशामध्ये लोकशाही टिकावी यासाठी आमच्या बरोबरीनं प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आणि देशामध्ये रान उठवत आहेत. प्रकाश आंबेडकर हे फक्त महाराष्ट्राचे नेते नाही आहेत तर या देशातल्या समस्त वंचित आणि बहुजन समाजाचे ते नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी महाराष्ट्रामध्ये अत्यंत सन्मानानं चर्चा होते आहे आणि त्यांचा पक्ष, त्यांची आघाडी वंचित बहुजन आघाडी ही आमच्या महाविकास आघाडीची एक महत्त्वाचा घटक असं आम्ही मानतो. राऊतांच्या या विधानानंतर निवडणुकीत आता चार पक्ष एकत्र येताना दिसणार आहेत. पण आता मविया वंचितचा धागा पकडून महायुतीला धक्का देणार का हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.